छान वाटला. हिंदुस्तान जिंदाबाद ए जिंदाबाद रहेगा. हिंदुस्तान जिंदाबाद ए जिंदाबाद रहेगा. हिंदुस्तान एकदम छान वाटलं. मस्त विचार. बहुत अच्छा लागलं. छान होता पिक्चर. फार छान आहे. एकदम फर्स्ट क्लास. मस्त होती फिल्म. गेल्या अनेक दिवसापासून बहुचर्चित असलेला गदर 2 हा सिनेमा नुकताच रिलीज झालेला आहे. तब्बल 23 वर्षांनंतर हा सिनेमा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस आलेला आहे. गदरचा पहिला पार्ट हा पूर्णपणे यशस्वी झाला आणि देशभक्तीवरती असल्यामुळे अक्षरशः प्रेक्षकांनी या सिनेमाला डोक्यावर घेतलं होतं आणि तब्बल 23 वर्षानंतर पुन्हा एकदा गदर 2 हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीस आलेला आहे. मोठे प्रमोशन, मोठा गाजावाजा या सिनेमाचा झालेला आहे. लोकांनाही देखील हा सिनेमा किती पसंतीस उतरतोय यासाठी आपण आलेलो आहे कॉनप्लेक्स अहमदनगर येथील थिएटरमध्ये. या थिएटरमध्ये आपण प्रेक्षकांची मतं जाणून घेणार आहोत की हा सिनेमा त्यांना किती आवडला, या सिनेमाबाबत त्यांना काय वाटतं. किंबहुना सनी देओल खूप वर्षांनंतर पुन्हा एकदा गदर 2 च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आलेले आहे. देशभक्तीवर असलेला हा सिनेमा त्यांना कसा वाटला, त्यांचे काय रिव्ह्यू आहेत, त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत या सिनेमाबाबत आपण जाणून घेऊयात. काय म्हणत सनी भाजी, खूप दिवसातून भेटले, कसं काय वाटलं त्यांचा? त्यांचा जो ऍक्शन बहुत अच्छा लागला. मॅडम गदर पाहिला, कसं वाटलं? मस्त विचार. छान वाटलं पाहिला. कसं वाटलं? एखादा डायलॉग. हिंदुस्तान जिंदाबाद. थँक्यू दादा. तू कसं वाटलं मूवी? एकदम छान वाटलं. मस्त आहे. एखादा डायलॉग त्यातला आवडलेला? हिंदुस्तान जिंदाबाद. काही गदर 2 फिल्म बघितली, कशी वाटली मूवी? छान वाटली. सनी भाजीची ऍक्टिंग कशी वाटली? आपल्या नगर मध्ये झालेली होती शूटिंग. मध्ये छान वाटलं. किती स्टार द्याल मूवीला? 5 स्टार. दादा मूवी बघितला, एकदम कसं वाटलं? छान होता. काही एखादा डायलॉग वगैरे त्यामधला मूवी मधला? हिंदुस्तान जिंदाबाद आहे और जिंदाबाद रहेगा. खूप दिवसांनी सनी भाजी पूर्ण स्क्रीनवर आले, काय सांगाल? एकदम छान होता. त्यामध्ये जो हापशाचा सीन होता तो एकदा रिपीट दाखवला, त्यामुळे खूप छान वाटलं. तुम्हाला व्हेरी गुड गुड मूवी. मस्त वाटलं. फर्स्ट क्लास. काही एखादा सीन त्यातला आवडणार? आपल्या नगरमध्ये शूटिंग झालेली आहे फिल्मची. दॅट वॉज व्हेरी नाईस स्टार्टिंग ऑल्सो अँड एंड ऑल्सो. इट वॉज अ नगर सीन. इट वॉज व्हेरी गुड. कसं वाटलं मूवी? छान वाटला. एखादा डायलॉग म्हण त्यातला. हिंदुस्तान जिंदाबाद. कसं वाटलं मूवी? हिंदुस्तान जिंदाबाद ए जिंदाबाद रहेगा. थोडा आवाज आणखी मोठा. सनी भाजी तर भरपूर मोठे बोलले ना. हिंदुस्तान जिंदाबाद था जिंदाबाद रहेगा. भारत माता की. फिल्म कशी वाटली? हिंदुस्तान हिंदुस्तान जिंदाबाद. हिंदुस्तान जिंदाबाद. म्हणा हिंदुस्तान जिंदाबाद. हिंदुस्तान जिंदाबाद. मोठ्याने म्हणा. कसं वाटलं? आपल्या नगर मध्ये शूटिंग झालेली काय सांगशील? ऍक्टिंग कशी वाटली? आम्ही खूप दिवसांनी पुन्हा स्क्रीन वर दिसले. माझा मूवी बघितला, कसा वाटला? काय सांगशील मूवी बाबत? खूप दिवसांनी सनी भाजीची ऍक्टिंग बघायला. पहिला पार्ट 23 वर्षापूर्वी आला होता, त्यानंतर आता ती एवढ्या वर्षांनी फिल्म आली, कशी वाटली तरी पण? पहिला तर एक नंबर होता. गदर 2 सिनेमा रिलीज झाला, कसा वाटला? गदर 2 सिनेमा खूपच छान आहे आणि कसं तर देशभक्तीपर पिक्चर कर तर पाहणं सगळ्यांसाठी गरजेचं आहे आणि सर्वांनी हा मूवी आवर्जून पाहावा. इतर मूवी पाहण्यापेक्षा ज्यातून आपण हा फॅमिलीसोबत पाहू शकतो आणि आपण गरजेंसोबत पाहू शकतो आणि सगळ्यांना दाखवा हा मूवी, ती जेणेकरून आपल्याला देशावरती जे प्रेम तसेच देशावरची जी आपली भावना आहे ती सर्वांना दाखवता येईल आणि ती आपल्याला समजली तिची जाणीव झाली पाहिजे. आणि हा 15 ऑगस्ट निमित्त हा पिक्चर रिलीज झालेला आहे तर ज्याप्रमाणे मूवी पाहून त्यामध्ये जे देशभक्ती आहे त्याप्रमाणे आली पाहिजे. गदर 2 फिल्म रिलीज झाली, कशी वाटली? मस्त होती फिल्म. आपली हिंदुस्तान आपल्या नगरमध्ये याचं शूटिंग झालेलं होतं.
त्यामुळं फिल्मकडे बघण्याचा बी दृष्टिकोन वेगळाच होता. आणि सनी देओलची खूप वर्षानंतर पुन्हा एकदा सिनेमात एंट्री झाली, कशी ऍक्टिंग कशी वाटली? म्हणजे पहिले सारखीच त्यांची ऍक्टिंग होते, म्हणजे यंग वाटत होती जास्त. गदरचा पहिला पार्ट आणि हा सेकंड कुठला असा वाटतो छान वाटला, म्हणजे नवीन याच्यात काही वाटलं गदर टू मध्ये? नाही, सेम स्टोरी होती, दोन्ही पण छान छान वाटत. दादा, गदर टू रिलीज झाला, तुम्ही पाहून आला, कसं वाटलं मूवी? पिक्चर फार छान आहे, मागच्या याची छाप आहेच त्याच्यामध्ये. परंतु एक फार छान सांगावं असं वाटतंय की द्वेष षडयंत्र हे थांबवच लागतील. सगळ्या धर्मांनी जग जिंकावं, पण ते प्रेमाने जिंकावं. देशाची बाउंड्री ठेवू नका, धर्माची कसलीच नका ठेवू, मानवता धर्मच पुढे न्या. फार छान आहे, असंच जगा, दुसऱ्यालाही जगू द्या, हाच खरा धर्म आहे.